राजकीय इतकं पोळी भाडण्याचं काम काही मंडळी करतायत. सुप्रियाते म्हणाले आपकी बार गोलीबार सरकार. तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आले? सिटिंग गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री पदावर आपण असताना त्या ठिकाणी इतकी मागणी, 100 कोटी रुपये हप्त्याची मागणी एकट्या मुंबई शहरामधून आपण केली आणि ते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, हे उघड झालं आणि म्हणून गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी वर्ष 1.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. ही बाब किती शर्मेची आहे. पहाटे कुणी अज्ञातांनी येऊन त्या ठिकाणी सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला आहे, वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं कुणीतरी काय असेल त्या मागचं कारण अजून काही समोर आलं नाही, त्यांचा शोध या ठिकाणी चाललेला आहे. पण त्याचबरोबर राजकीय इतकं पोळी भाडण्याचं काम काही मंडळी करतायत. सुप्रियाते म्हणाले आपकी बार गोलीबार सरकार. तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आलेत? 100 कोटीच्या मागणीच्या बाबतीमध्ये, वाझेंच्या बाबतीमध्ये, अँटेलियाच्या खाली काही विस्फोटक पदार्थ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय काय चाललं होतं आपल्याकडे? आपल्याकडे तर सर्रास लिलावच चाललेला होता गृह खात्याचा, पोलीस स्टेशनचा, आपण हे विसरता कामा नये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या काळात म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली की सिटिंग गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री पदावर आपण असताना त्या ठिकाणी इतकी मागणी, 100 कोटी रुपये हप्त्याची मागणी एकट्या मुंबई शहरामधून आपण केली आणि ते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, हे उघड झालं आणि म्हणून गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी 1.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. ही बाब किती शर्मेची आहे. पण मला वाटतं की आपण बोलताना एक बोट समोर दाखवताना 4 बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवावं आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलीस अगदी सगळं आपलं कसबपणाला लावून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये चौकशी करतायत.